महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर वसलेल्या आणि विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पवनी नगरात 5101 दिव्यांचा दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्त किल्ले निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहरातील आणि परिसरातील गावांमधून नागरिकांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतला होता. या सोहळ्याच्या माध्यमातून पवनी नगराचा ऐतिहासिक वारसा जपण्याचा उद्देश आहे. या उत्सवाच्या निमित्तानं शहरातील तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. इथे आयोजित केलेल्या किल्ले निर्मिती स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यांची प्रतिकृती साकारण्यात आली होती. पवन राजा परकोट किल्ल्यावर 5101 दिवे लावल्यानंतर संपूर्ण परकोट किल्ला प्रकाशमय झाला होता. पवनी शहरातील पवन राजा परकोट किल्ल्यावर दीपोत्सवाच्या माध्यमातून पवनी नगरातील ऐतिहासिक पर्यटन वाढावं, नगराच्या इतिहासाविषयी लोकांना माहिती व्हावी, दिवाळीनंतर लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच ऐतिहासिक स्थळावर जाऊन इतिहासाची उजळणी करणे असा हेतू या कार्यक्रमाचा आहे. नमस्कार, माझं नाव प्राची भास्कर थोटे, मी शिवसारथी ग्रुपची सदस्य. आपलं उद्देश हे होतं की विदर्भाच्या पूर्व टोकावर वसलेली विदर्भाची काशी पवनी याला ऐतिहासिक वास्तू लाभलेली आहे आणि त्याच्या जपणूक करण्यासाठी म्हणून आणि पवनीच्या लोकांमध्ये आपल्या ऐतिहासिक वास्तूची जनजागृती करायची होती त्यासाठी म्हणून मागच्या वर्षी देखील आम्ही 5101 दिव्यांचा दीपोत्सव सोहळा साजरा केला. या किल्ल्यावर दीपोत्सवाच्या वेळी ठिकठिकाणी फुलांची सजावट, लाईटची व्यवस्था, रंगीबिरंगी रांगोळ्या आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा बसवण्यात आल्या होत्या. प्रत्येक व्यक्ती जाताना महाराजांच्या प्रतिमांसमोर नतमस्तक व्हायचा. या संपूर्ण देखाव्यांना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह कोणालाही आवरत नव्हता. किल्ल्यावरील दीपोत्सव सोहळ्यात सहभागी होण्याकरता शहरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. काल मी समीक्षा सदानंद मोहरे, शिवसाधी ग्रुपची सदस्य. दीपोत्सव सोहळा साजरा करण्याचं कारण आमचं हे आहे की पवनीला विदर्भाची काशी म्हणून ओळखली जाते. पवनीला पुष्कळसे असे ऐतिहासिक वास्तू लाभलेले आहे, तरीसुद्धा पवनी विकासाच्या दृष्टीने पुष्कळ मागे आहे. मनोज चिचगरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, भंडारा.